प्रेक्षकांनाही अपडेट घडामोड देऊया. लंच ब्रेक नंतर आता सुनावणी सुरू झाल्यानंतर नेमकं कोर्टामध्ये काय चालू आहे तर नीरज कौर यांच्याकडून यूपीतल्या राजेंद्र सिंग राणा केसचा दाखला दिला जातोय. सादिक अली खान याचा दाखला दिला गेला तर त्याला हे काउंटर केलं जातंय, आमदार अपात्र ठरवणं हा पक्षाचा अधिकार नाही असं कौल यांचं म्हणणं आहे. आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार हा स्पीकरला आहे असं कौल यांचं म्हणणं आहे. आमदार अपात्र ठरवणं हा पक्षाचा अधिकार नाही, नीरज कौल यांनी हे म्हणणं मांडलेलं आहे, काउंटर केलं जात आहे. आणि एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्याकडे प्राथमिक सदस्यत्व आहे, हाच त्यांच्याकडे आता सध्याचा प्लस पॉईंट आहे. याच मुद्द्यावरून राम मला आपल्याकडे यायचं आहे. जसं की आत्ता सांगितलं की त्यांच्याकडे हा एक प्लस पॉईंट आहे की त्यांच्याकडे प्राथमिक सदस्यत्व शिवसेनेचं अजूनही आहे. मात्र काही वेळापूर्वी जेव्हा कपिल सिब्बल बाजू मांडत होते आणि सिंघवींनी जेव्हा सांगितलं त्यामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता की विलीनीकरणाशिवाय आता यांच्याकडे पर्याय नाही आहे. आता हे कुठेतरी मागे पडलंय का मग विलीनीकरणाचा मुद्दा, कारण प्राथमिक सदस्यत्व हा एकनाथ शिंदेकडे असलेला एक प्लस पॉईंट आहे. बिल्कुल, एकनाथ शिंदे यांच्याकडे प्राथमिक सदस्यत्व आहे का हा तर प्लस पॉईंट आहेच, परंतु कुठेतरी पक्ष वेगळा काढणं, गट वेगळा करणं गरजेचं होतं किंवा मर्जर हे गरजेचं होतं. हा मुद्दा कुठेतरी आता बाजूला पडलेला आहे का? कारण आता मग मुद्दा कोणता आलेला आहे तर प्राथमिक सदस्यत्व. एकनाथ शिंदे, आपल्याला ह्या गोष्टीकडे दोन पद्धतीने पाहायला पाहिजे. जे कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केली, त्याच्यानंतर जी आर्ग्युमेंट अभिषेक मनु सिंघवी यांनी केली उद्धव ठाकरे यांच्या कडून, त्या आर्ग्युमेंटमध्ये हे विषय आलेले आहेत डिस्क्वालिफिकेशनचे. आणि त्या विषयासोबत त्यांनी हे सांगितलेलं आहे की जो व्यक्ती डिस्क्वालिफाय झाला आणि ओरिजिनल पार्टीने डिस्क्वालिफाय केला, मग तो आमदार म्हणून पण डिस्क्वालिफाय केला आणि प्रायमरी मेंबर म्हणून पण डिस्क्वालिफाय केला. अशा प्रकारे त्यांची जी आर्ग्युमेंट आहे त्या आर्ग्युमेंटच्या विरोधामध्ये जी आर्ग्युमेंट आता जी चालू आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून, ती आर्ग्युमेंट अशी आहे की आम्ही प्रायमरी मेंबर आहोत, तुम्ही आम्हाला आमदारकीपासून काढू शकता आणि ते पण तुम्ही नाही करू शकत, तर पहिले आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला काढलं पाहिजे आणि जरी ते काढलं तरी आमच्याकडं प्रायमरी मेंबरशिप आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात ते काही गोष्टी करतायत, परंतु भारतामध्ये हे पहिलं असं प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये डिफेक्शन पण झालेलं आहे आणि त्या पक्षावर त्यांचा कब्जा पण सांगत आहेत. अशा प्रकारचं हे पहिलं प्रकरण आहे देशामधलं. तर त्याच्यामुळं आता हे आपल्याला पाहणं फार योग्य राहील की आता जे अँटी डिफेक्शन लॉ कसा ऑपरेट होतो आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट याला कसा विचार करेल, कारण की आज जी आर्ग्युमेंट चाललेली आहे सगळी, ती सर्व आर्ग्युमेंट ही फक्त आणि फक्त इलेक्शन कमिशन समोर एकनाथ शिंदे यांना चिन्ह मिळावं, सिम्बॉल मिळावं यासाठी आहे. आणि ही जी आर्ग्युमेंट आहे याच्यामध्ये त्यांच्याकडे जो महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत, पहिला मुद्दा असा आहे की त्यांना पाहिजे की ते मेंबर आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांना पाहिजे की आम्ही मेंबर आहेत आणि आम्ही इलेक्शन कमिशन समोर आमची बाजू मांडू शकतो बिंग डेमोक्रॅटिक पार्ट ऑफ द पार्टी. त्यामुळं डेमोक्रेसी आहे आणि पक्षामध्ये डेमोक्रेसी असल्यामुळं आम्हाला ते ऐकलं पाहिजे आणि ऐकण्याचा पूर्ण अधिकार, ऐकून घेण्याचा जो अधिकार आहे तो इलेक्शन कमिशनला आहे, तो दुसऱ्या कुणाला नाही असं त्यांचं आजचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच आजचं आता शिंदे गटाने जे मुद्दे पुढे केलेले आहेत ते कितपत ग्राह्य धरतं कोर्ट ते बघावं लागणार. अगदी राम, यामध्ये आणखी एक महत्वाचा पुढे असा प्रश्न येतोय की जसं की आत्ता जोगदंड सरांनी सांगितलं की भारतातलं हे पहिलंच प्रकरण आहे, मात्र काय ह्या केसनंतर, या खटल्यानंतर जो काही निकाल लागेल त्यामुळे पक्षांतर बंदीसारखा जो कायदा आहे त्याला आणखी बळ मिळेल का, हा कायदा आणखी स्ट्रॉंग होण्यासाठी ह्या केसची खूप मदत होईल का, काय एकंदरीतच वाटतंय? बिल्कुल, पक्षांतर्गत बंदी जो कायदा आहे तो कायदा त्यामध्ये मग बदल होऊ शकतो का किंवा तो कायदा अधिक सक्षम होण्यासाठी या केसचा आधार घेतला जाऊ शकतो का? आता जी केस सध्या सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये, या केसचा जो मूळ म्हणजे मूळ अधिकार जो काय उपयोग होऊ शकतो, तर याच्यामध्ये ज्या छोटे छोटे पक्ष जे आहेत ज्याला आपण प्रादेशिक पक्षांमध्ये ही परिस्थिती आहे सामान्यतः, तर हे जे सामान्यतः हे जे आमदार फुटून जाण्याची जी पद्धत आहे किंवा ज्याच्यामध्ये दुसरे पक्षाचे मोठ्या पक्षाचे लोक त्यांना खरेदी करतात किंवा त्यांना आमिष देऊन त्यांना सोबत घेतलं जातं, पदाचे असतील किंवा पैशाचे असतील, तर हे कुठल्याही आमिषाला बळी पडून जर हे पक्षापासून दूर जात असतील आणि पक्षाच्या मूळ घटनेपासून जर दूर जात असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये काय कारवाई केली जावी,
तर मला असं वाटतं की आज जो हा जो आर्ग्युमेंटचा मुद्दा आहे हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये प्रकर्षाने मांडला जाईल आणि ज्यावेळेस या केसचा म्हणजे सुनावणी पूर्ण होईल त्यावेळेस कोर्टाचं जे जजमेंट येणार आहे ते डिस्क्वालिफिकेशनवर येणार आहे आणि डिस्क्वालिफिकेशन फक्त आमदारकीपासून आहे खासदारकीपासून आहे की पक्षापासून देखील डिस्क्वालिफाईड आहे म्हणजे या सगळ्याच गोष्टीवरचा याच्यामध्ये सूक्ष्ममोक्ष लागणार आहे. आपल्याकडे कायदे आहेत परंतु ते कायदे इम्प्लिमेंट केले जात नाहीत भारतामध्ये त्याच्यामुळं अशी असणारी परिस्थिती उद्भवलेली आहे. आता या परिस्थितीवर आजची जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सकाळपासून आता ही जी दुसऱ्या सेशनमधली सुनावणी सुरू आहे याच्यामध्ये देखील त्यांनी तेच विषय घेतलेले आहेत की जे विषय पहिल्या सुनावणीमध्ये होते त्याचे काउंटर तुम्ही म्हणू शकता की त्याचे काउंटर घेतलेलं आहे. पण त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही डिस्क्वालिफाय नाही आहे फक्त परिस्थितीत आपल्याला बघायची गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा यांचे लोक आले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही कारवाई केल्या मग त्यांनी विधानसभा अध्यक्ष बदलले असतील मग त्याच्यामुळे त्यांचा डिस्क्वालिफिकेशनचा विषय संपला असेल आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी झाल्या असतील. परंतु हा जो घटनाक्रम आहे सगळा आपल्याला हा घटनाक्रम पाहायला गरजेचा आहे. कायद्याच्या एका चौकटीतून दुसऱ्या चौकटीत जात असताना म्हणजे त्या कायद्याच्या तुम्ही बाहेर पडला आणि तुम्ही नवीन कायद्यामध्ये आला म्हणजे ज्यावेळेस डिस्क्वालिफिकेशन होतं त्यावेळेस त्यांचं प्रकरण हे स्पीकरकडं पेंडिंग होतं म्हणून ते सुप्रीम कोर्टात आले होते. सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला म्हणून जे गव्हर्नर आहेत गव्हर्नरांनी पत्र दिलं ज्या पत्रामुळे विश्वासदर्शक ठराव मांडायची गरज पडली त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतु हा जो सगळा घटनाक्रम आहे हा घटनाक्रम सुरू होतो त्या डिस्क्वालिफिकेशनच्या पहिल्या नोटीसपासून. त्यामुळं आज सुप्रीम कोर्टामधली ही जी सर्व सुनावणी सुरू आहे याच्यामध्ये जो प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा आहे की पक्षाची ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि त्याच्यामधल्या सदस्याचं असणारं महत्त्व आणि मग त्याच्यानंतर भाग येतो आपल्याकडं ज्या संसदीय राजकारणामध्ये विधानसभा अध्यक्षाला अधिकार आहे आणि त्या अधिकारांनी काय त्यांनी केलं पाहिजे ह्याचा पण त्याच्यामध्ये उल्लेख होणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नरांचा काय अधिकार आहेत गव्हर्नरांनी जे काही पत्र दिलेलं होतं विश्वासदर्शक ठराव मांडा म्हणून तर याच्या संदर्भातलं काय त्यांनी पहिलं काम केलं होतं कुठल्या परिस्थितीमध्ये ते करू शकतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांचा आज आर्ग्युमेंटमध्ये उल्लेख केला जाईल. त्यामुळं या आर्ग्युमेंट आता इथून पुढे कोणकोणते होतात ते सुद्धा पाहावं लागणार आहे. अगदी खरंय राम. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सध्या कोर्टातल्या ह्या सगळ्या घडामोडी सांगूया. नेमकं सध्या कोर्टामध्ये काय चालू आहे तर कौल सध्या शिंदे गटाची बाजू मांडतात आणि काउंटर करतात. आतापर्यंत सिब्बल आणि सिंघवींनी जे काही मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांना काउंटर सध्या कौल करतात आणि त्यामध्ये आणखी काही महत्वाचे मुद्दे येतात. पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतं असं कौल म्हणालेले आहेत. तर पक्षचिन्हाचा अधिकार हा आयोगाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. महत्वाची बातमी पक्षाचा प्रतिनिधी कोण करतं हे आयोग ठरवत नाही कौल यांचं हे म्हणणं आहे. तर खरा पक्ष कोणता याचा निर्णय हे आयोग घेत आहे. एकंदरीतच पक्षामध्ये दोन गट असल्यानंतर खरा पक्ष कुठला ज्यांच्याकडे बहुमत आहे तो पक्ष का ज्यांनी स्थापना केली आहे मात्र ते अल्पमतात आहेत असा गट खरा या संदर्भात सुद्धा या ठिकाणी तर चाचपणी सुरू आहे. आणि एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयातल्या सगळ्या घडामोडी काय नेमक्या घडतात हे झी 24 तासवर आपण पाहतोय. तर पक्षाचा प्रतिनिधी कोण करतं हे आयोग ठरवत नाही तर खरा पक्ष कोणत्याचा निर्णय आयोग घेत आहे असं कौल यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा रामकडे जातोय. राम, एकंदरीतच जरी हा निर्णय राज्याच्या सत्ता संघर्षाविषयी लागणार असला तरी अनेक ज्या घडामोडी आहेत राजकीय तर त्याला सुद्धा या आजच्या खटल्यामुळे किंवा ह्या एकंदरीतच खटल्यामुळे खूप मोठे बदल करावे लागणार आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षात येतं आहे ते म्हणजे जे राजकीय पक्ष आहेत जे नव्यानं काही स्थापन झालेले आहेत किंवा काही जुने पक्ष आहेत ज्यांनी स्वतःची काही ध्येय धोरणं ठरवलेली असतात काही पॉलिसीज ठरवलेल्या असतात तर या सगळ्यामध्ये आता या पक्षांना काही रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल का काय एकंदरीतच वाटतंय सरांना सुद्धा आपण विचारूया. बिल्कुल. आणि म्हणूनच राजकीय पक्षामधील अंतर्गत लोकशाही किंवा जर नेतृत्व मान्य नसेल तर मग दुसरं नेतृत्व दिलं जाऊ शकतं का या सगळ्याच विषयावर चर्चा जी आहे ती सुरू आहे करावी लागणार आहे. आणि इथून पुढे जे राजकीय पक्ष आहेत
त्यांच्या वाट्याला सुद्धा हे संपूर्ण अशा प्रकारचं बंड येऊ शकतं, त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्या स्ट्रक्चरमध्ये अशा प्रकारचे बदल करावे लागतील. परंतु आत्ता जो महत्त्वाचा पुन्हा एकदा मुद्दा आलेला आहे तो म्हणजेच की एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सांगण्यात येते की राजकीय पक्षापेक्षा जे की विधिमंडळ पक्ष आहे त्या विधिमंडळ पक्षाचं महत्त्व किती आहे ते सांगितलं जात आहे. घटनात्मक त्याला किती महत्त्व आहे ते सांगितलं जात आहे. आपल्यासोबत आहेत विशाल जोगदानजी. लेजिस्लेचर म्हणजेच की विधिमंडळ पक्ष हेच ग्राह्य धरलं जात आहे का? आत्ता जी आर्ग्युमेंट सुरू आहे त्याच्यामध्ये जे एकनाथ शिंदे यांच्याकडून म्हणणं मांडलं जात आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की लेजिस्लेचर पार्टी आणि लेजिस्लेचरच्या लोकांनी घेतलेले जे काही निर्णय असतील, जे काही डिसिजन आहेत, तेच डिसिजन महत्त्वाचे आहेत आणि त्या डिसिजनच्या आधारावरच पक्षाचे बाकीचे काम होतात. म्हणजे जे आपण पाहतो की विधानसभा अध्यक्ष यांना सर्व अधिकार दिलेले आहेत डिस्क्वालिफिकेशन करण्याबद्दलचे किंवा त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई करण्यासंदर्भातले. परंतु असं असताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की ज्या पद्धतीनं लेजिस्लेचर पार्टी म्हणून यांच्याकडे जे महत्त्व दिलेलं आहे ते महत्त्व जे आत्ता आपण सकाळची जी आर्ग्युमेंट ऐकली त्याच्यामध्ये असं येतं की ह्याला महत्त्व कमी आहे आणि याला ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीला महत्त्व जास्त आहे असं कपिल सिब्बलांचं जे आर्ग्युमेंट होतं या आर्ग्युमेंटला त्यांनी एक काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमचं प्रायमरी मेंबरशिप ही जात नाही, आम्हाला डिस्क्वालिफाय केलं तरी ती जात नाही आणि आम्हाला जर डिस्क्वालिफाय केलं ती जात नसेल आणि जर लेजिस्लेचर पार्टीनी जर डिसिजन घेतलं तर लेजिस्लेचर पार्टीचं डिसिजन हेच महत्त्वाचं डिसिजन आहे, बाकी दुसऱ्या डिसिजनपेक्षा या डिसिजनला जास्त मोठं महत्त्व आहे. म्हणजे संघटनेनी कुठलाही डिसिजन घेतण्यापेक्षा त्या संघटनेच्या लेजिस्लेचरमध्ये असलेल्या लोकांनी जर डिसिजन घेतलं तर त्याला मोठा अर्थ प्राप्त होतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे की असं आपल्याला म्हणावं लागेल की विधिमंडळ म्हणजे की विधानसभा सदस्य होण्याच्या अगोदर पक्षाचा सदस्य असणं ही वेगळी प्रक्रिया आणि पक्षाच्या सदस्याच्या नंतर जेव्हा लोक निवडून देतात आणि जेव्हा शपथ घेतली जाते विधिमंडळामध्ये सदस्य गेल्यानंतर तो जो आमदार होतो त्यानंतरची प्रक्रिया ही घटनात्मक असते असंच म्हणायचं. हां, त्याच्यामध्ये यांनी जो दुसरा मुद्दा घेतलेला आहे तो मुद्दा आहे की आम्ही लेजिस्लेचर पार्टीचे मेंबर झालो आणि लेजिस्लेचर पार्टीचे मेंबर झाल्यानंतर आम्ही जो काही निर्णय घेतो त्या निर्णयाला आमची संघटना किंवा आमची जी ओरिजिनल पार्टी असते तिचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणजे मग आमच्यावर मोठी जबाबदारी येते किंवा आमच्याकडे मोठी ताकद येते अशा प्रकारची ती आर्ग्युमेंट आहे. त्याच्या ती आर्ग्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाचे या अगोदरचे काही जजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये लेजिस्लेचर पार्टी या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लेजिस्लेचर पार्टीला याच्या संदर्भातले जास्तीत जास्त अधिकार आहे. अगदी अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे. लेजिस्लेचर पार्टी म्हणजेच विधिमंडळ जो पक्ष आहे त्याला अधिक महत्त्व आहे की त्या मूळ पक्षाला राजकीय पक्षाला हा एक महत्त्वाचा मुद्दा आता या चर्चेमधून पुढे येणार आहे. राम, आपण असंच लक्ष ठेवणार आहोत या बातमीवर आणि आपल्याकडून प्रत्येक घडामोड दिल्लीतून आम्हाला जाणून घ्यायची आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे